येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. शासनाच्या 10 नोव्हेंबरच्या आदेशान्वये आपल्या जिल्ह्यामध्ये येत्या सोमवारपासून म्हणजे 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वी या इयत्तेच्या शाळा सुरू होत आहेत. त्या अनुषंगानं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि सध्यासुद्धा तयारी सुरू आहे. मी या माध्यमातून आपणा सर्वांना विनम्र आवाहन करतो आहे, संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक या सर्वांना माझं विनम्र आवाहन असणार आहे की या शाळा प्रारंभ करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. संस्था चालक आणि मुख्याध्यापकांनी शाळेची संपूर्ण काळजी घ्यायची आहे. त्या दृष्टिकोनातून जे परिपत्रक आपल्याला पाठवलेलं आहे त्याचं बारकाईनं आपण वाचन करावं. शाळेची स्वच्छता, विद्यार्थ्यांचं सॅनिटायझेशन, मास्क वापरणे, शाळेतील पाणी पुरवठ्याची साधनं, वर्गातील बेंच आणि तत्सम सर्व साहित्य याची सुविधा, पिण्याच्या पाण्याची योग्य ती काळजी, या सर्व आरोग्यविषयक बाबी ज्या आहेत या संस्था चालकांनी आणि मुख्याध्यापकांनी प्राधान्यक्रमाने लक्षात घ्यायचे आहेत आणि त्या परिपत्रकात दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आहे. शाळा सुरू व्हायच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांचं जे ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे, पालकांनी हरकत नोंदवलेली नाहीये अशा सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश द्यायचा आहे आणि या प्रवेश दिल्यानंतर जे आपले 3 विषयाचे इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयाचे वर्ग जे प्रत्यक्ष शाळेत सुरू होणार आहेत, त्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था ही कशा पद्धतीने करायची आहे त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट नमूद केलेला आहे. त्याचप्रमाणे 2 गज की दूरी मास्क है जरूरी हा संकल्प लक्षात घेऊन आपल्याला शाळा सुरू करायची आहे. तर मी या माध्यमातून आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण अत्यंत खबरदारीने, अत्यंत काळजीने आणि अत्यंत जबाबदारीने या शाळा सुरू करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा. मला खात्री आहे, विश्वास आहे की आपण सर्वजण अत्यंत काळजीपूर्वक शासनाने दिलेल्या निर्देशाचं पालन करून सोलापूर जिल्ह्यामधील सर्व शाळा अत्यंत योग्यरित्या, आरोग्याच्या दृष्टिकोनातून सक्षमरित्या आणि विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आरोग्याची पूर्ण खबरदारी आपण घ्या असा मला विश्वास आहे.